ये कबूरला सुमित्रा सूत तया प्रीति बोले रघुनाथ सुमित्रा खड़ग घात त्वरित सीध छेरी छेदी शीर माझे पये। ग्रंथ करते श्री संत श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत भगवान श्री रामचंद्र लक्ष्मण शिबिरामध्ये त्यांच्या असणाऱ्या गृहामध्ये आले आणि आल्यानंतर ना एवढं दुःख झालं होतं भगवंताला। रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा जे दुःख झालंय ते सहन होण्यासारखं नाहीये, त्यामुळं तुझ्या खडगानं माझं शिर छेद आणि माझ्या दुःखाचं निवारण कर असं भगवंत बोलतात। हे एक करी सुमित्र सूता ना तरी गंगा तेरी नेही सीता सीता त्यागाचा दोष माथा पडो माझ्या निर्धारे। आणि मग रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा दोन काम सांगतो दोन्ही पैकी जमलती कर म्हणले। पहिलं काम एक तर मला मारून टाक आणि ते नसेल तुला शक्य होत तर या सीतेला नेऊन लांब अरण्यामध्ये सोडून ये, कमीत कमी मी सीतेला सोडून आलोय असं तरी लोक माझ्यावरती आरोप करणार नाहीयेत, मी या संकटामधून सुटेल असं भगवंत लक्ष्मणाला बोलतात। मग शिवहृदय अरविंद मधुकर बोलता झाला उत्तर तुझ विनवी तो वारंवार सीता सत्वर त्वान्यावी। आणि मग भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणाला सांगू लागले लक्ष्मणा परत 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 तुला विनंती करतो बाबा आई ही असणारी सीता ह्या सीतेला असणाऱ्या वनामध्ये घेऊन जा असं भगवंत लक्ष्मणाला बोलता। परम दुःखित सुमित्र सुत सार त्या ते मनी आणि रथ त्याने आणिला त्वरित यावरी बैसला सलचे। आणि मग भगवान श्री रामचंद्राची आज्ञा होती महाराज मोठ्या भावानं सांगितलं होतं लक्ष्मणानं दुःखित झाला लक्ष्मण अंतकरण भरून आलं सारथ्याला सांगितलं रथ घेऊन ये सारथ्यानं रथ आणला म्हणता। शीघ्र चालिला सीता भुवना अशुस्त्रवती नयना परम कष्टी वाटत लक्ष्मणा रथावरून उतरावया। आणि मग रथ घेऊन आला महाराज राजवाड्याच्या समोर सारथ्यानं रथ आणला आणल्यानंतर ना असणाऱ्या भगवंताच्या समोर रथ नेला आणि लक्ष्मणाला खूप दुःख झालं होतं महाराज असं सांगतात। सीता सदना पावन रथ खाली उतरला लक्ष्मण त्या ते जाने की देखोन समाधान पावली। आणि मग लक्ष्मण रथाच्या खाली उतरला रथ सीतेच्या घरापुढे नेला तिच्या असणाऱ्या दरवाजाच्या पुढे रथ उभा केला लक्ष्मण रथाच्या खाली उतरला आतमध्ये गेला सीतेनं पाहिलं खूप दिवसातून धीर आला दरवाजामध्ये घरामध्ये समाधान वाटलं असं सांगतात। माने राजीव दलाक्ष श्रीराम भक्त मानस कल्पद्रुम माझा करावाय मन काम तो मित्र रामे पाठविला। आणि लक्ष्मणाला पाहिलं घरामध्ये आल्यानंतर ना आणि सीतेनं मनामध्ये विचार केला की रामानच पाठवले रामानच पाठवलं होतं आणि सीतेने विचार केला की राम सर्वांचे हृदयवासी सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करणारा तो भगवंत आहे माझ्याही मनामधलं त्यानं ऐकलं आणि माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणाला पाठवलं असा विचार माता सीता करता। मी हसत बोलले त्यासी परिसत्य केले मम वचनासी मनोरथ जाणावयासी रामा वाचुनी दुजा नसे। सीता मातेने विचार केला महाराज मी सहज बोलले होते उगा बोलता बोलता सहज बोलले होते की वनामध्ये जावं ऋषी लोकांचं दर्शन घ्यावं असं वाटतंय बोलले होते आपले सहज पण सहज बोलणारा बोललेला सुद्धा पुरवणारा तो भगवंत आहे आणि त्या एका रामाशिवाय दुसरी कोणच इच्छा पुरवणार नाहीये असा विचार माता सीता करू लागल्या। लक्ष्मणाशी बोले सीता रत्न वस्त्रभूषण चंदन नाना सुगंध कस्तुरी पूर्ण ऋषी पत्न्याशी द्यावय घेते। आणि लक्ष्मण घरामध्ये आला लक्ष्मणाला सांगितलं सीतेने म्हणले थोडं दोन मिनिटं थांबा म्हणले गडबड तर नाही तुम्हाला एक पाच मिनिटं थांबा म्हणले सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे
फुले घेते, वस्त्र अलंकार घेते, चंदन घेते, तिथं वनामध्ये गेल्यावर ऋषींच्या पत्नी येतं, त्यांना द्यावं काहीतरी म्हणून बरोबरीला घेते असं माता सीता बोलतात. ऐसे आवनी जा बोलत परी तो सौमित्र झाला वज्रपात, नैनी आश्रुदाटत हळूच म्हणे घ्यावे जी. आणि लक्ष्मणाला माहिती होत महाराज आपण कोणत्या कामासाठी आलोय, पण सीतेला माहिती नव्हतं. आणि सीतेनं सांगितलं की मी काही वस्त्र अलंकार घेते, चंदन वगैरे फुलं वगैरे सर्व घेते. लक्ष्मणाला वज्राचा घात झाल्यासारखं झालं महाराज अंतकरणावरती. लक्ष्मणानं खाली मान घातली आणि दुःखित स्वरामध्ये सांगितलं, घ्या तुम्हाला काय घ्यायचं असं सांगतात. विविध वस्त्रे भूषणे कंचुक्यादी दिव्य रत्ने नाना परीचे कृष्णजीने ऋषी कारणे घेतली. अनेक प्रकारची त्या ठिकाणी असणारी वस्त्र अलंकार होती महाराज. ऋषी पत्नी होत्या, त्यांना घाराळ्या सुंदर अशा प्रकारचे अलंकार वस्त्र कनकयुक्त अशा प्रकारचे सर्व त्या ठिकाणी माता सीतेने बरोबर घेतलं म्हणतात. सर्व घालून रथावरी पुढे राम पादुका ठेवी सुंदरी, मग चालिली झडकरी शशुर चरण वंदना. आणि मग त्यावेळेस माता सीतेनं सगळं समवेत घेतलं, भगवंताच्या असणाऱ्या पादुका सुद्धा बरोबरीला घेतली, जवळ ठेवल्या, त्यांचं दर्शन घेतलं आणि शास्त्राला नमस्कार करण्यासाठी माता सीता निघाल्या म्हणतात. कौशल्य चरण वंदन सीता बोले कर जोडून, इच्छा झाली की मज लागून गंगा तीरी राहावे. आणि मग माता सीता कौशल्याच्या घरामध्ये गेल्या, कौशल्याला नमस्कार केला आणि सांगितलं की आता मला वनामध्ये जायचंय अशी माझी इच्छा आहे, वनामध्ये जाऊन ऋषींचं दर्शन घ्यावं आणि राहिलेलं आयुष्य तिथं काही काळ राहावं त्या वनामध्ये असं मला वाटायलं असं माता सीता बोलतात. ते पूर्ण करावया सत्वर वल्लव पाठवी सौमित्र, तुमचे आज्ञेने तीर पाहेन मरते गंगेचे. आणि सीतेनं कौशल्याला सांगितलं की वनामध्ये जायचंय, पावन अशा प्रकारचं गंगेचं पवित्र नीर आहे पाणी आहे, ते पाणी त्या ठिकाणी असणार आहे, त्या पाण्यामध्ये स्पर्श करायचंय, पुण्यवान व्हायचंय, वनामध्ये फिरायचं, ही आनंद सर्व मला घ्यायचा आहे. पण ही सर्व रामानं ओळखलं आणि लक्ष्मणाला पाठवलं असं माता सीता सांगतात. बोले उत्तर सीते तू तो सुकुमार, कंटक वृक्ष शिळा अपार ते तो अरण्य निर्धारे. कौशल्यानं सांगितलं सीतेला, म्हणले हे बघ सुकुमार आहे, म्हणले तू सुंदर आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तुझ्या पायामध्ये वन भयंकर आहे, वनामध्ये काटे असतील, दगड असतील, तृण सर्व असेल ते तुझ्या पायाला टोचेल असं कौशल्य माता बोलतात. सुकुमार वदन नलीन ते तमीर तपे होईल मान, प्रवाळ धरला तीर सुकोन येरी हासे ऐकोनी. आणि कौशल्य मातेने सांगितलं की तुझा मुख चंद्र सुंदर आहे आणि ऊन तुला सहन होणार नाहीये, भयंकर ऊन आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्याच्यामुळे तुझा चेहरा सुकून जाईल, वनामधले जी काही असणारा त्रास आहे तो तुला सहन होणार नाहीये. कौशल्य माता सांगता. सीता म्हणे ऐक जी मात, कंटक मर्दन तवर गुणात, जयासी वनवासी प्रीती भूत त्याची कामिनी मी असे. आणि मग त्यावेळेस सीतेने सांगितलं, आई साहेब भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, तो काय मला ही वनामधली वाघसिंह करणार आहेत, काटे कुटे काही करू शकत नाहीये, ही माझ्या असणारे भगवान श्रीरामचंद्र संरक्षण आहे आणि आम्ही पाठीमागे वनवास केलाय 14 वर्षाचा आणि त्या वनवासामध्ये श्रीरामचंद्रांनी माझी खूप काळजी घेतली, माझ्यासाठी मी जर लांब राहिले चालत तर राम पुढे जाऊन थांबत होते. अयोध्येहुनी येत हनुमंता मी मागे राहे चालता, आणि श्रीराम तरु खाली तत्वता उभे राहती मज कारणे. सीतेने हनुमंताला सांगितलं होतं आणि अशा प्रकारे काळजी करणारा माझा राम आहे, त्यामुळे हे वनातल्या अडचणी मला काय करणार आहेत असं सीता माता बोलतात. करिता राम चिंतन कदापि नव्हे वदन मनान,
राम नामामृत पान करून सदा अधर टवटवीती। अहो भगवान श्री रामचंद्राचं नामस्मरण केल्यानंतर ना कुठलंच विघ्न येत नाहीये। पृथ्वी बुडावया हडबडे, आकाश तुटोनिया पडे, तरी नामस्मरत्या कडे भय बापुडे, रिगेना म्हणून तुम्ही आम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वथा। आम्हा नाही आणि त्या रामाचं नाव मुखामध्ये, त्याच्यामुळे माझं मुख सुद्धा उन्हानं वाळणार नाही, कुठलं संकट माझ्यावरती येणार नाहीये। सीता कौशल्यला बोलत, करिता राम चिंतन समूळ हरपे जन्म मरण, तो स्वामी माझा रघुनंदन सर्व श्रम हरक। अहो रामाचं भजन केल्यानंतर ना जन्म आणि मरण संपत, जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती, ते तुवा लावून श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या। त्या रामाचं नाव जर मुखानं घेतलं तर जन्म मरण संपत, आणि तो राम माझं संरक्षण करताय, मला भीती नाहीये असं माता सीता बोलता। काया वाचा मने जाण तुमचे पूज्य की मल चरण, जरी पूजेली असतील देवगण तरी राम मातेन विसंबे। आणि मग त्यावेळेस सीतेनं सांगितलं की तुमचं असणार दर्शन घेण्यासाठी आले, तुम्हाला भेटण्यासाठी आले, तुमचं चरण वंदन करण्यासाठी मी इथं आले, अनेक देवलोकांची भक्ती केली मी, देवाचं भजन केलंय, त्यामुळे राम मला विसरत नाही येत असं माता सीता सांगतात। ऐसे बोलून या वंदिरे चरणा भावे केल्या तीन प्रदक्षिणा, मग वंदोनी कैकईच्या चरणा सुमित्रे ते वंदिले। आणि मग अशा प्रकारे सीता मातेनं बोलल्या, कौशल्य मातेला तीन वेळा त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या, तसंच कैकईला सुद्धा नमस्कार केला, लोटंगण घातलं, प्रदक्षिणा घातल्या, सुमित्रा मातेचंही वंदन त्या ठिकाणी केलं असं सांगतात। मग चालील सत्वर जेथे होता लक्ष्मण धीर, रती वैसता हर्ष निर्भर मानस झाले तयाचे। आणि मग सर्वांची वंदना केली, सर्वांच्या भेटी गाठी घेतल्या, आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण महाराज उभे होते, जिथं धीर उभा होता, तिथं माता सीता गेल्या म्हणतात। शोकाकुलित श्रुनयन होऊन या लक्ष्मण, चालीला शंदिनी बैसोन परम म्लान मुख झाले। लक्ष्मणाच्या अंतकरणामध्ये दुःख होत महाराज, लक्ष्मणाला माहिती होतं आता आपण सीतेला घेऊन गेलो, परत सीता आपल्याला कधीच दिसणार नाहीये, आणि हिचा अपराध काहीच नाही, तरी आपण हिला अरण्यामध्ये सोडून येणार आहोत, हे दुःख लक्ष्मणाच्या मनामध्ये होतं, त्यामुळं डोळ्यामधून पाणी वाहू लागलेलं होतं, अंतकरण दुःखीत झालेलं होतं, खाली मान लक्ष्मणानं घातलेली होती असं सांगतात। जानकी म्हणे वेग चालव चंदन तव बोले लक्ष्मण, मी जाणवतो अश्वंतर खून ते काही बोलो इच्छिते। आणि मग लक्ष्मण महाराज घरापासून हळू 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 रथ घेऊन निघाला। सीता मातेने सांगितलं, भाऊजी जरा पडवा की म्हणलीस, स्पीड वाढवा त्या घोड्या रथाचा। त्यावेळेस लक्ष्मण दुःखीत झाला, लक्ष्मणानं सांगितलं, आई साहेब हे घोड्याच्या मनामध्ये काहीतरी आहे, त्यांना काहीतरी बोलायचंय, कारण मला अश्व परीक्षामध्ये मी निपुण आहे, प्रवीण आहे, मला माहिती आहे असं लक्ष्मणजी बोलतात। कन्या दुःखे दुःखित पृथ्वी झाली ही कंपित, शीघ्र चालता ती दुखित होईल हे भाविती। आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या विचार केला त्या घोड्याने सुद्धा, पृथ्वीनं सुद्धा, की आजपासून कन्या आपली दुःखात जाणार आहे, दुःखाच्या सागरामध्ये ती लोटणार आहे, त्यामुळे ते घोड्यांना सुद्धा पाय उचलना गेले, जमीन सुद्धा कठीण झाली आहे असं विचार लक्ष्मणजी करतात। संग्राम मार्गी आमचा वेग, कुचित मार्गी तो गात्र भंग, ऐसे अश्वाचे अंतरंग कळो आले ये समयी। आणि मग लक्ष्मणाने सांगितलं घोड्याच्या मनामध्ये काय आहे, युद्ध जर करायला निघालो तर वाऱ्याला सुद्धा माग टाकणारे हे घोडे, एवढे वाऱ्याच्या वेगाने पळणार आहे, पण जर कुश्चित मार्गाने निघालो
वाईट मार्गाने जर आपण निघालो तर घोड्यांच्या पावलाची गती सुद्धा मंद होते हे त्यांच्या मनामधला विचार लक्ष्मणजी सांगतात. तथापि चालवीत संदन स्वामी आज्ञा श्रीवंदून मग प्रतोदे करून हय शिक्षा कल्पिली. आणि मग अशा प्रकारे सीतामातेने सांगितलं म्हणून आता थोडासा घोड्याचा रथाचा वेग वाढवतो. भगवान श्रीरामचंद्राची तशीच आज्ञा आहे त्याच्यामुळं आता घोड्याचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न लक्ष्मणजी करतात. गंगा तीरा प्रती जाऊन सीता सोडील तो लक्ष्मण ते पुढे असे निरूपण अतिरसाळ ऐकावे. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात लक्ष्मण महाराज निघाले आता उद्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत कुठं गंगा तीरावरती तिथं सीतामातेला सोडणार आहेत. रसाळ कथा आहे लक्ष देऊ नये का किती इथे श्री जयमिनी अश्वमेध श्रीराम कथा अमृत घाद श्रवणे होय चित्त शुद्ध मने श्रीधर स्वरूपया पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. मार दे.